गुंजन। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन, पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत। सगळ्या वेद आणि उपनिषदांचा अर्क असलेल्या ह्या सृष्टीचा सर्जनहार आणि सृष्टीच्या चालकाने निर्माण केलेले अलौकिक वाङ्मय म्हणजेच श्रीमद भगवद्गीता। मानवाच्या जीवनात तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात, कर्म, भक्ती आणि ज्ञान। कर्म हे सत्य असायला हवं। कोणते कर्म सत्य? तर ज्या कर्माचा आशय, साधन आणि परिणाम उच्च असेल तेच कर्म सत्य होय। भक्ती पण सत्य असायला हवी। ज्या भाविकाच्या मनात भोक्तत्व आणि भीती नाही पण त्याच्या मनात कृतज्ञता आणि प्रेम असेल तीच भक्ती सत्य होय। भक्तिपूर्ण दृष्टी बरोबर ज्ञान येताच जीवनात भोगवृत्ती न राहता सौंदर्य दृष्टी निर्माण होईल। तुम्ही निसंग होऊन संसारात वावरू शकता। तुमच्या मनातील कटुता जाईल, तुमचे अंतःकरण करुणामय होईल। म्हणून आचार्य भगवद्गीतेवर भाष्य लिहितात, संत गीतेला सुलभ आणि प्रमाणित भाषेत प्रत्येक व्यक्तीपर्यंत नेतात। महान पुरुषात केवळ गीतेतील एका श्लोकाच्या प्रेरणेने बदल होतो। सृष्टीच्या निर्मात्याला अर्जुनाने केवळ निमित्त करून पुढे असंख्य पिढ्यांना मार्गदर्शन करणारं जे वाङ्मय निर्माण केलं ती भगवद्गीता होय। कर्मयोगीचे हात, ज्ञानी माणसाची दृष्टी आणि भक्ताचं हृदय ह्या तीन गोष्टींचा संयोग म्हणजे जीव आणि शिवांचे मिलन होय। हा त्रिवेणी संगम ज्याच्या जीवनात साकार झाला अशा लोकोत्तर पुरुषाचे विशिष्ट दर्शन गीता करवते। अत्री स्मृती आणि याज्ञवल्क्य स्मृती सारखे अनेक ग्रंथ मानवाला कार्यप्रवीण बनवतात। गीता कर्म समजवते म्हणून मला आवडते? नाही। नारद भक्ती सूत्र, शांडिल्य भक्ती सूत्र सारखे अनेक ग्रंथ भक्ती म्हणजे काय हे समजावतात। गीता भक्ती समजावते म्हणून मला आवडते? नाही। अद्वैत सिद्धी, खंडन खंडन खाद्य हे ग्रंथ तत्वज्ञानाने भरलेले आहेत। गीता तत्वज्ञान समजावते म्हणून मला आवडते? नाही। गीतेमध्ये कर्माचे सिद्धांत, भक्तीची मधुरता आणि ज्ञानाचा हिमालय जरूर आहे, परंतु ह्या सर्वांमुळे गीता मोठी होत नाही। सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि कद यावर नियंत्रण करणारा सगुण साकार मानव स्वरूप घेऊन आला व अनेक आश्वासनांची वृष्टी केली ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे। सर्वस्य चाहम हृदी सन्निविष्टः, वत्सा भिऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहे। गीता मानवात निर्भयता निर्माण करते म्हणून आवडते। गीता साधकाला जीवनातील ध्येय दाखवून विकासाचा मार्ग दाखवते म्हणून गीता आवडते। तुम्ही श्रद्धावान, प्रामाणिक आणि प्रयत्नशील आहात ना, मग तुम्हाला भियायची जरूर नाही। ईश्वर माझ्या बरोबर आहे, सोबत आहे, या विचारांनी संपूर्ण जीवन बदलून जातं। मी वाईट नाही, मानवी जीवन हे शाप अथवा शिक्षा नाही, कारण सृष्टीचा निर्माता माझ्यात आहे। त्यामुळे कर्माचा कंटाळा जातो आणि प्रयत्नशील होता। जीवनातून नैराश्य जाणं हीच गीतेची फलश्रुती होय। भगवान श्रीकृष्णाने स्वमुखाने सांगितलेली गीतेचे सिद्धांत कोणत्या एका वर्गा अथवा देशासाठी नसून संपूर्ण विश्वातील प्रत्येक माणसासाठी प्रेरणादायी आहेत। म्हणून भगवद्गीता हा विश्वधर्म ग्रंथ आहे। गीता सांगणारे श्रीकृष्ण आणि युद्धाचा रणमुरमावर ऐकणारा श्रोता अर्जुन दोघेही गृहस्थाश्रमी होते, त्यामुळे म्हातारपण आल्यावर अथवा कोणाचे मरण झाल्यावर गीता वाचनाचा अर्थ तो काय? गीतेच्या सिद्धांतांना जीवनात स्वीकारूनच खरे गीतापूजन होऊ शकते। चला आजपासून गीतापूजनाची सुरुवात करूया, गीता पारायण सह कुटुंब करूया।